आणि त्यातून आमचे दोन वीर बंधू, ह्या राज्यामध्ये बंधुराजांची कमतरता नाही आहे, आणि असे दोघंजण परवा भाषणात असं म्हणाले की आमचं लक्ष आहे कुठली बहीण कुठे मतदान करते, आणि एक जण नाही दोघं दोघं म्हणले कधीतरी पोटातलं हे ओठात येतच आणि सत्य कधीच लपवता येत नाही, आणि त्याच्यामुळे दोघंजण असं म्हणाले की काळजी करू नका, आमचं लक्ष आहे तुमच्यावर, 1500 रुपये आज 3000 नाही 5 नाही 10000 देतील, पण ऑक्टोबरच्या इलेक्शन नंतर मी तुमचाच भाऊ आहे, जसे 10000 रुपये दिले तसे परत घ्यायची ही ताकद माझ्यामध्ये आहे, आणि दुसरा म्हणतो की मी लिस्ट, आता मला हे माहितीच नव्हतं की महाराष्ट्रामध्ये लिस्ट रिव्ह्यू होणार आहे बहिणींची, म्हणजे पहिलं नातं जोडलं नंतर मतदान चेक करणार आणि नंतर चेक करणार की नातं आहे का नाही, म्हणजे ह्यांचं कुठलंही नातं प्रेमाचं नाहीच आहे, ते फक्त मताशी जोडलेलं नातं आहे, आणि त्याच्यामुळे त्यांनी असं म्हणलं की डिसेंबरमध्ये आम्ही बघणार आहे कुठल्या बूथवर किती मतं पडली, त्याप्रमाणे पुढचं आम्हाला पैसे आम्ही देणार आहोत. मला या दोन्ही भावांना विनंती करायची आहे की तुम्ही सगळ्या बहिणींचं नाही एकाच भगिनीचे पैसे परत घेऊन बघा काय करायचंय. त्यामुळे या सगळ्या यांच्या गलिच्छ राजकारणामध्ये यांच्या गलिच्छ राजकारणांमध्ये नाती पण आणतील असं आम्हाला वाटलं नव्हतं, पण तेही म्हणजे ते राहिलं होतं तेही त्यांनी पूर्ण केलं.